कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। पारनेर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर गेले 20 वर्ष साफ केली गेली नव्हती, त्यामुळे ऐन दुष्काळ काळात पारनेरकरांना दूषित पाणी पुरवठा होत आहे। त्यासाठी पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी परणवर नगरपंचायतला निवेदन देखील दिलं होतं, तर त्यांची दखल घेत पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी हंगा तलावातील पेयजल योजना असलेली विहिरीतील गाळ काढण्याचे काम केलं, त्यामुळे सर्व पारनेर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे। तसेच यावेळी उपनगर अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी बोलताना सांगितलं की गेले 20 वर्ष या विहिरीकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नव्हतं, मात्र नवीन नगरसेवक यांनी हंगा नवे सर्व पुरातन विहिरी बारो गाळ काढून स्वच्छ केल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये पिण्या उपयुक्त साठा उपलब्ध होईल। या उपक्रमाचे पारनेरकरांनी स्वागत केले असून आणि नगर अध्यक्ष उपनगर अध्यक्ष व नगरसेवक यांचे यावेळी आभार देखील मानले। गेली 20-25 वर्ष पारनेर शहरामध्ये ज्या बारव होत्या एकूण पारनेर शहर आणि वाड्या वस्त्यावरती त्याच्यात फार प्रमाणात घाण होती, कचरा होता आणि गाळ पण सांडल्यासारखा होता, त्यामुळे आम्ही नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवक आणि अध्यक्षांनी विचार केला आणि शहरातल्या सगळ्या बारवे स्वच्छ करण्यासाठी ठराव केला आणि त्या ठरावाआधी नागेश्वर मंदिराजवळची बारव, मणिकर्णिकेची बारव, परत आपले हंगा तलावाची बारव, पुणेवाडीचे सोबलेवाडीची बारव, बुगेवाडीची बारव, ह्या सर्व बारव आम्ही स्वतः ठराव करून त्या स्वच्छ करून घेतल्या, त्याच्यामुळे जे घाणीचं प्रमाण होतं डास होतं ते डासाचं प्रमाण देखील पारनेर शहरामध्ये आता कमी होणार आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये जे घनकचरा असेल त्याच्या देखील आम्ही व्यवस्थापन अतिशय उत्तम प्रकारे केलेले आहे आणि लवकरच आता आम्ही कचरा डेपोचं देखील काम 1 महिन्याच्या आतमध्ये चालू करणार आहे। शहराच्या बाजूला जो कचरा टाकला जातो 1 महिन्याच्या नंतर तरळवाडी येथे मोठा कचरा डेपोचं काम करून त्या ठिकाणी तो कचरा डेपो हलवण्यात येईल आणि बारवेचं देखील अतिशय सुंदर असं काम झाल्यामुळे ते पाणी देखील शहरातील लोकांना देण्यासाठी योग्य होईल आणि त्याच्यामुळे डासाचं प्रमाण देखील आता कमी होणार आहे।